मानवी भावभावनांना अत्यंत सरस शब्दांमध्ये गुंफून अनेक उत्तमोत्तम गीतं ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरली, तब्बल 3 दशकं ज्यांच्या गीतांवर रसिक मंत्रमुग्ध होत राहिले, बॉलिवूडमध्ये ज्यांच्या गीतांनी नवा इतिहास घडवला असे प्रसिद्ध गीतकार लालजी पांडे उर्फ अंजान यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या प्रवासावर बी न्यूजचं हे विशेष वृत्त. मंजिले अपनी जगह है, रास्ते अपनी जगह, जब कदम ही साथ ना दे तो मुसाफिर क्या करे. आपल्या आशयघन गीतांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर 30 वर्षांहून अधिक काळ राज्य गाजवणारे गीतकार अंजान यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1930 रोजी वाराणसीमध्ये झाला. लहानपणी गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक वेगळीच उंची लाभली. त्यातूनच हिंदी चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावंत गीतकार मिळाला. प्रेमनाथ या त्या काळाच्या लोकप्रिय अभिनेत्यानं आपल्या एका चित्रपटासाठी अंजान यांची निवड केली. 1953 पडद्यावर झळकलेला प्रिझनर ऑफ गोवळकोंडा हा तो चित्रपट. त्यानंतर अंजान यांनी बऱ्याच छोट्या चित्रपटांसाठी गीतलेखन केलं. जी एस कोहली आणि पंडित रविशंकर यांच्या संगीतानं नटलेली अंजान यांची गाणी विशेष गाजली. त्यानंतर कल्याणजी आनंदजी या संगीतकारांबरोबर त्यांची वेव्हलेंथ जुळली. मग मात्र अंजान यांनी मागे वळून पाहिलं नाही. दिग्दर्शक प्रकाश मेहरा, संगीतकार कल्याणजी आनंदजी, गीतकार अंजान एकत्र आले आणि हिंदी सिनेमात नवा अध्याय लिहिला गेला. खून पसीना, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, नमक हलाल शराबी ही काही उदाहरणं. चंद्रा बारोटच्या डॉनची गाणी ही अंजान यांचीच. कल्याणजी आनंदजी यांचं संगीत, अंजान यांचं गीत आणि पडद्यावर अमिताभ या सूत्रानं मग रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. बनारस वाला खुली जाय बंद अकल का ताला, ओ खैके फान बनारस वाला खुली जाय बंद अकल का ताला, फिर तो ऐसा करे धमाल सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. उपमांचा समर्पक वापर हे अंजान यांच्या लेखणीचं वेगळं वैशिष्ट्य. एकीकडं काळजाला भिडणारे शब्द तर दुसरीकडं यशोदाका नंदलालामधलं वात्सल्य अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारं होतं. त्यामुळं अंजान यांच्या गीतांनी रसिक मनावर कायमस्वरूपी मोहिनी घातली. अमिताभ यांच्या कारकिर्दीत अंजान यांच्या गाण्यांचा वाटा खूप मोठा आहे. आजचे प्रसिद्ध गीतकार समीर हे अंजान यांचे चिरंजीव, त्यांचा गीतलेखनाचा वारसा पुढं चालवत आहेत. एकाहून एक सरस आणि आशयघन गीतांची निर्मिती करणारी अंजान यांची लेखणी 13 सप्टेंबर 1997 रोजी कायमची थांबली. अंजान आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या शब्दरचनेची जादू पिढ्यानपिढ्या रसिक मनावर राज्य गाजवत राहील यात शंका नाही. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी.